गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे CRPF 9 व्या बटालियन व उपपोलीस स्टेशन देचलीपेठाकडून कडक्याची थंडी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील देचलीपेठा येथील आजूबाजूच्या गावातील गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम बटालियनचे कमांडंट RS बाळापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. उपपोलीस स्टेशन देचलीपेठाच्या प्रांगणात सदर ब्लँकेटचा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात CRPF 9 बटालियनचे कमांडिंग ऑफिसर मोहम्मद शकील, कंपनीचे सहाय्यक कमांडंट प्राथमिक आरोग्य केंद्र पेठा येथील विश्वास, दिनेश तपासे, CRPF चे सेकंड कमांडिंग ऑफिसर इन्स्पेक्टर M नोबिन सिंग, देचलीपेठा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PSI गोमेद पाटील, PSI भरत वर्मा, PSI अभय माखणे, तसेच पेठा येथील सरपंच शांताबाई सिडाम व देचली गावाचे उपसरपंच वंदना पुजारी व उपपोलीस स्टेशन देचलीपेठाचे सर्व अंमलदार व CRPF B9 चे जवान आदी मान्यवरांचा उपस्थित संपन्न झाला. महाराष्ट्र TV 24 साठी आसिफ खान, गडचिरोली. तुम्हारे यहाँ इतने सुंदर और स्वस्थ फूल पौधे और सब्जियाँ कैसे? ये सब कृषि क्रांति केंद्र के कृषि पिट का कमाल है. मैं कृषि पिट में ही सब्जियाँ, फूल और पौधे उगाती हूँ. कृषि पिट रेडी टू यूज सॉइल मीडिया है. कृषि पिट गार्डन गमले ट्रे में उपयोग करने से फूल, फल, सब्जियाँ उत्तम और स्वस्थ होती है, समझी? कृषि क्रांति केंद्र, शनि मंदिर रोड, सीतापर्डी, नागपुर. ऑनलाइन www.krishikranti.com.